सर्वांना मनपूर्वक नमस्कार. या विवेकवादी विचार व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर यादव साहेब, तसेच आजचे प्रमुख उपस्थितीमध्ये असणारे आमचे मित्र मस्तूत सर. खरं म्हणजे मला सगळ्यात मोठा आनंद कोणता झाला ते सांगतो तुम्हाला. तुम्ही अनेकांनी मुक्ताताई दाभोळकर आणि हमीद दाभोळकर यांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून भेटलेला आहात, पाहिलेला आहात, पण माझ्यासारख्या खेड्याच्या येड्याला गुळाचं म्हणतंय पेड्याला आजी दोन्ही माणसं याची देही याची डोळा बघायला मिळाली, मला खूप आनंदाची गोष्ट आहे. यांचं साहित्य पेपरमधून येतं, दिवाळ्यांकातून येतं, आम्ही ते वाचत असतो, पण प्रत्यक्ष माणसात मला इथं जवळून पाहायला मिळाली याचा मला मनस्वी आनंद होत आहे. या व्यासपीठावर आणि बरीचशी मंडळी उपस्थित आहेत. कार्याध्यक्षा आदरणीय उषाताई शहा यांचा मला फोन आला. खरं म्हणजे मी दुसरं व्याख्यान देतो आनिसमध्ये दुसऱ्या वेळेला. त्यांनी एकदा मला फोन केला की सर, आमची विचारसरणी तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे निश्चितच, कारण मी खेडेगावातून आलेलो आहे, खेडेगावातलं सगळं जीवन मी पाहिलेलं आहे, तिथं सगळं अंधश्रद्धा आणि यांनीच भरलेलं आहे सगळा, मला आवडेल म्हटलं. तर आदरणीय शहा मॅडम, या शहराचे अध्यक्ष खलसोडे सर आणि हमीदजी दाभोळकर, मुक्ताताई दाभोळकर आणि व्यासपीठावर बसलेले बरेचसे माझे अननोन असे मित्र की ज्यांना मी कधी ओळखत नाही, पण अतिशय मोठ्या विचाराने इथं प्रेरित होऊन आलेले. सभागृहातही माझ्याकडे बरीचशी मंडळी समोर आहे. माझ्या विद्यार्थिनीची आई इथं अंजली नानल इथं बसलेल्या आहेत. माझे मित्र कुंडलिक मोरे गायकवाड साहेब आणि आमचे प्राचार्य निनाद शहा सर माझ्या कॉलेजला माझ्यावर ते प्राचार्य होते. तर मित्रांनो, या ठिकाणी मी आपल्यापुढे माझे दोन शब्द मांडणार आहेत. त्यांनी मला सांगितलं 10-12-15 मिनिटं जास्तीत जास्त बोलला, लोक आता जायच्या मार्गाला असतात, हरकत नाही म्हणलं. मी लेखक आहे ते अनेक वेळा सांगितलं, त्यातल्या त्यात परत ग्रामीण लेखक आहे अजून. म्हणजे जे जगलं, जे भोगलं, जे अनुभवलं ते मी माझ्या साहित्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वैचारिक भूमिकेतून मी लेखन केलेलं नाही, मी ललित अंगाने लेखन केलेलं आहे. तरी मी आज पुढे तुमच्यापुढे काही दोन शब्द किंवा दोन विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्यापेक्षा तुम्ही अधिक नरेंद्र दाभोळकर सरांना ओळखत आहात, पण अनुषंगाने काहीतरी बोलणं आवश्यक आहे की नरेंद्र दाभोळकरांसारखा माणूस, पहाडासारखा माणूस, त्यांनी गौतम बुद्धापासून ते गाडगे महाराजांपर्यंत आलेली जी अंधश्रद्धेच्या विरोधात विचारसरणी होती ती त्यांनी पुढे नेण्याचं काम मोठ्या चळवळीनं चालू केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीनं सुद्धा त्याच्याकडे फार मोठी ताकद लावली असं मला ठिकाणी दिसतं. खरं म्हणजे आपण आपल्या जवळच्या असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा व्रत वैकल्य उपास तापास भ्रम संकेत कितीमध्ये अडकलेलो आहोत आपण, हे कधी दूर होणार? मला सुद्धा आत्ता प्रश्न पडतो या वयाच्या अंगाने की हे होणं फार गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी तुम्ही एकत्र आलात. खरं या 2 दिवसामध्ये तुमचा किती हे हृदयाचे ते हृदय संवाद झालेला आहे आणि हे सगळं घेऊन आता तुम्ही तुमच्या गावी जाता. प्रवासामध्ये संपूर्ण इथल्याच आठवणी असणार आहेत. 2-4 दिवसानं मग आपल्या रुटीन व्यवहारामध्ये तुम्ही लागणार आहात, पण इथलं सर्वस घेऊन तुम्ही जाणार आहात ही गोष्ट चांगली आहे. तर दाभोळकरांनी अत्यंत निर्भय व डोळा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्यातून समाजासाठी तिसरा डोळा उघडलेला आहे. अंधश्रद्धेच्या विरोधात चळवळ उभी करून असं मला सांगायचं आहे. तो तिसरा डोळा शंकराने उघडला असेल त्यावेळेला, पण आज त्याच तिसऱ्या डोळ्याची गरज या समाजातील आहे. तो आदरणीय दाभोळकर सरांनी उघडलेला असं मला या ठिकाणी सांगितलं. आणि दाभोळकर जरी शरीराने गेलेले असले तरी विचाराने कार्याने तुमच्या माझ्यामध्येच आहे, ते फार लांब दूर गेलेले नाहीत. म्हणून तर हा विचार जागर या ठिकाणी चाललेला असतो आणि त्यांचे विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला निश्चित वृद्धिंगत होतात, प्रभावीपणे जातात, ते जात राहणार आहेत. बरंचसं सभागृहात एवढी माणसं येतात हे मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे की आज माणसं माणसापासून दूर जातात, पण एका विचारासाठी पट्टी बांधलेली विचारसरणी घेऊन इथं लोक येतात त्याचा मला फार आनंद वाटतो. काय आहे, अवतीभोवतीचं वातावरण अतिशय रणधुमाळीचं आहे आणि ह्या रणधुमाळीच्या वातावरणामध्ये हा एक लढवय आहे, वैचारिक लढवय आहे. म्हणजे दाभोळकरजी आपल्या विचाराचे शस्त्र आणि साहित्य लेखन घेऊन त्या रणधुमाळीत समाजात घुसलेला आहे. कशासाठी? ते एक विवेकवादी समाज निर्माण करण्यासाठी, भला बऱ्याचा विचार करणारा समाज निर्माण करण्यासाठी हे त्याच्यामध्ये घुसले आणि तुमच्यासारख्या शून्य कार्यकर्त्यांनी चळवळ पुढे चालवली ही गोष्ट क्रियात्मक फार चांगली आहे. दाभोळकरांची विचाराची मांडणी आणि ही जशी सामाजिक होती, धार्मिक होती, तशीच विषयमूलक सुद्धा जी आता समाजात पसरलेली आहे विषयमूलकता, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला आत्मभान देणारी अशी चळवळ म्हणजे दाभोळकरांची
ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ आहे. तेव्हा या कोण आणि मुख्य म्हणजे मला काय सांगायचं आहे की हे जे तुम्ही चळवळ चालवता किंवा दाभोळकरांनी जी चळवळ उभी केली ते खऱ्या अर्थानं कोणाच्याही मदतीशिवाय कोणत्याही सरकारच्या मदतीशिवाय भारतामध्ये चालवलं जाणारं एकमेव संघटन असेल असं मला वाटतं. नाहीतर आज आम्ही कोपऱ्याला कुठे गेलो की शासनाकडे अर्ज असतो आम्हाला एवढे द्या. आता आमच्या मराठी साहित्यामध्ये बघा म्हणजे ठिकाणी करता नाही तर गैरसमज झाले लोक 2-2 कोटी रुपये साहित्य संमेलनाला दिले जाते तरी त्यांचे आता कालच मला तिथल्या मित्रांचा संयोजकाचा फोन आला अजून बी अडचणीच आहेत 2 कोटी देऊन सुद्धा अडचणीचे आहेत आता मला माहीत नाही बाकीचं. तर हे असं सगळं चाललेलं आहे पण ही कुठली शासनाची मदत न घेता हे सगळं चालतं ही गोष्ट खूप चांगली आहे. तर महाराष्ट्र ही प्रबोधना भूमी कशाची प्रबोधनाची अनेक विचारवंतांनी साहित्यिकांनी ज्ञातेवक्त्यांनी ही भूमी समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जोपर्यंत विचारच परिवर्तित होत नाही तोपर्यंत माणूस हा बदलू शकत नाही जैसे थे अशी वागण्याची त्याची पद्धती राहील असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यांनी काय केलं आणखी अनिष्ट रूढी परंपरा स्त्रियांची गुलामगिरी ह्या सगळ्या गोष्टी कशातून मांडल्या सत्याग्रहातून मांडल्या आंदोलनातून मांडल्या आपल्या लेखनीतून मांडल्या आणि परिवर्तन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दाभोळकरजी माझ्या कॉलेजला एकदा आले होते मी नुकताच सर्व्हिस लागून 5-7 वर्ष काहीतरी झाले असतील तर मी नौकाच बरोबर होता तसा सर्व्हिसमध्ये वाचन लागले होते आमच्या अशोक चौकला कॉलेज आहे ते बाळेसलाच होते इथं नंतर ते तिकडे गेलं. तर तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना एक सल्ला दिला मित्रांनो कमीत कमी 20 मिनिटे चालत राहा नुसतं शारीरिक चालू नका बौद्धिकपणे चालत चालण्याचा एक मंत्र स्वीकारा म्हणून एवढा सल्ला मला त्यावेळेला दिलेला मला आठवतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय मी बघतो नाही इथं सगळं मित्रांनो तुमच्यातलाच मी एक आहे जात पात धर्म विरहित संघटना ही पहिलीच असेल देशातली सगळे लोक मला दिसतात इथे नाहीतर किती वेगवेगळ्या विचारानं वागणारी लोक मी बघतो आहे अगदी पावला पावलावर भेटतात हे पावला पावलावर कुचकुच बोलतात हळू आपला का तुपला आपला का तुपला आपला का तुपला सगळं चाललेलं असतं इथं तसं नाही आहे. मला आनंद वाटतो ह्या गोष्टीचा तर हे सगळं श्रेय नरेंद्र दाभोळकर यांना जातं असं मला वाटतं. हा विज्ञानवाद हा विवेकवाद आणि आपल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार हे करणं फार गरजेचं आहे हे ओळखून तुम्ही काम करतात. देव आणि धर्माला आमची संघटना कधीच विरोध करत नाही हे तुम्हाला देखील माहिती आहे मलाही माहिती आहे. फक्त त्या देवाच्या नावाचं शोषण मात्र चालतंय कडाडून शोषण चालतंय त्याला आपण कडाडूनच विरोध करायचा. हे शोषण आमचं थांबलं पाहिजे गावगाड्यापासून ते मोठमोठे मेट्रोपॉलिटन शहरांपर्यंत देवाच्या नावावर जे उकळलं जातंय अर्थ लाभ किंवा काही कुठलाही लाभ असेल तो तर ते थांबला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी विचारसरणी अंधश्रद्धेची ती भारतीय संविधानाला अभिप्रेत तशीच आहे काही त्याच्या विरोधात नाही भारतीय संविधानाला तिथंही अंधश्रद्धा निर्मूलन व्हायलाच पाहिजे असे म्हणणारी ती घटना आहे आपली. त्याचबरोबर सुधारकाच्या विचाराशी सुसंगत असं काम करणारी संघटना आहे आणि विवेकपूर्ण व्यवहार करणारा समाज त्यांना निर्माण करायचा आहे जी त्यांची खरं मूलभूत पायाभरणी विचाराची. मला वाटतं मला थोडंसं ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती असल्यामुळे माझ्या प्राचार्यांना मला जेवताना बोललो की माझे 1-2-3 अनुभव या ठिकाणी सांगावेसे वाटतात. मी लहान वयात असताना कसा याच्यात अडकलो होतो म्हणजे जगलो त्याच्यामध्ये कसा बाहेर आलो त्याच्यात त्यातला एक अनुभव सांगतो तुम्हाला. मी 10वीला असताना म्हणजे किती माणूस अंधश्रद्धेत जातो आणि मग मी काय केलो हे सांगायचे. मी 10वीला असताना मी आणि माझी सावत्राजी आम्ही शेतात काहीतरी कामानिमित्त गेलो आणि परत येताना नदीला हातपाय धुवायचे होते. हातपाय धुतले आणि तिथं थोडं असं चित्र दिसलं एक भद हा शब्द तुम्हाला कोणालाही बोलीभाषेतला माहीत नसेल मराठी मराठवाड्यातल्या बोलीभाषेतला शब्द आहे. भद म्हणजे जे गाडगा असतं ना गाडगा त्याला अर्ध फोडलेलं असतं आणि त्याच्यामध्ये बाळातणीचा उतारा सगळं भरलेला होता आणि तिथं ते टाकलेलं होतं ठेवलेलं होतं मान त्या नदीच्या कडेला. मग ती माझ्या आजीनं पाहिलं नारळ बिरळ फोडलेला हळदी कुंकू सगळं होतं त्याच्यात. तिनं ते घेतलं मी काय सांगतो बघा तिनं ते घेतलं कुंकू हळद सगळी झटकून टाकली आम्ही दोघांनी भरपेट खाल्लं दगडांनी नारळ आंब्याच्या त्या शेजार घेऊन फोडला नारळ खाल्ला आणि तिची नजर नदीच्या पलीकडे गेली तिथे कोंबडं चरत होतं. आता नदीला कोंबडं कसं काय आलं म्हणजे ह्या लोकांनी उतरून टाकलेलं कोंबडं मला म्हणते अर्जुन ते कोंबडांचा धरून म्हणलं कसं जाऊ ते कुठून लांबून जा लांबून गेलो ते कोंबडानं तिला दिलं ते तडपा झाकून तिनं घरी आणलं त्याची भाजी बनवली आणि नंतर आम्ही दोघांनी खाल्ली भूताला वाहिलेलं खाल्लं असा अर्जुन वडकर लेखक आज तुमच्या पुढे उभा आहे. मग कसली अंधश्रद्धा आणि कसलं काय हो मी घरा सुद्धा हे सांगताना मलाच आश्चर्य वाटतं की त्या आजीनं मला चारलं आणि मी खाल्लं मग कुठे भूत कदाचित त्या भूताला विरोध करूनच मी लेखक झाले की काय माहीत नाही
पण असा एक अनुभव मी त्या ठिकाणी पाहिला, म्हणजे जगलो, पाहिला नाही जगलो प्रत्यक्ष। आणि एक पाहिलेला अनुभव सांगतो एक दोन, की मी शालेय जीवनामध्ये असताना आमच्या गावाकडे काही एका दुसरा माणूस ज्याला तीन तीन घर असतात, घर म्हणजे बांधलेली नाही बरं का, जर लक्षात घ्या थोडं, असा माणूस पंढरपूरला जातो, ग्रामीण भागात आमच्या मराठवाड्यातली परत आहे, माझं गाव आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये कळम वाशी तालुक्यामध्ये पाराई छोटेखानी गाव आहे माझं, आता इथंच राहत, तर तिथला माणूस मी शाळेला जातो तर बघा पंढरपूरहून आला, पंढरपूरहून आला, आणि बायका पदर न ढळू देता कंबर वाकून पाया पडायच्या, तेव्हा मला काही समजत नसायचं, एवढं वय नव्हतं समजण्याचं, का त्याच्या पाया पडायच्या, तर विठ्ठल आला, आणि आता कळतं की तो तीन बायकाचा नवरा असताना त्याच्या पायात कसा विठ्ठल येईल, ही असली कसली अंधश्रद्धा आहे, मोडीत निघाली पाहिजे ना ही, तर अशा अंधश्रद्धा खेडेगावात होत्या। आणि दुसरी गोष्ट अशी की मी महाविद्यालयीन जीवनात असताना हमीदजींनी आजारी पडलो, खूप आजारी पडल्यानंतर हॉस्टेलला राहिलो होतो, हॉस्टेलला राहत असताना हॉस्टेलचंच खाणं पिणं झालं, मी तर लीडर होतो हॉस्टेलचा, तर मग कावीळ झाला, मग गावी घरी आलो वगैरे, मग कोणीतरी सांगितलं आमच्या ठिकाणी वरुडला नेलं, मला वरुड नावाचं गाव भूम तालुक्यामध्ये, तिथं देवऋषी बघतो म्हणे देवऋषी खूप, आईनं मला घेऊन गेली नेलं, चारला पोहोचलो आम्ही तिथं, मी आपला चादर पांघरून पडलेला, तो माणूस विचारतो आईला मी झोपलेला, माहिती काढून घेतली कुठं असं तर पोरग कॉलेजला शिकतंय ओ म्हणली खेड बिडाला, आणि बाय परक्या बायाच्या हातचं खात आहे, हॉस्टेलला राहत होतो ना मी, परक्या बाईच्या हातचं खात आहे, तिनंच काहीतरी घातलं बघा माझ्या लेखाला म्हणले, आणि मी माझा लेखक आतल्यात मरत होतो, काय सांगायला गेली म्हणले असलं वेगळंच काहीतरी वेगळं आहे सांगले, गेलो आम्ही रानामध्ये त्याच्या, मग त्याचे झाड होतं, त्या झाडाखाली तो त्याचा देह होता, मी सगळी गेलो कंदील लावून सगळे गेलो, तर एक एक कोडं सोडू, त्याला पुढचं कोडा, त्याला पुढचं कोडा, माझं कोडा आलं, मागा जी आईनं टेप वाजवली होती जशीच्या तशी टेप वाजवली त्याला, म्हटलं याला काय कळलं माझं, हा कुठला मांगात येणार आणि काय करणारा देऊशी, मी आईला दुसऱ्या वेळा म्हणलं मी कदापि आता येणार नाही, असं या ठिकाणी येणार नाही माझी निषेध, म्हणतो मी अजिबात येणार, आणि खरंच गेलो नाही, अशा काही गोष्टीतून हे होत गेलं। आता तुम्ही म्हणाल तुम्ही प्राध्यापक झाल्यावर सुद्धा काही गोष्टी मला अनुभवल्या, आणि आता कोणीतरी अंगातलं गाणं बोलले, तर अंगातलं आता माझं गाणं झालं, कोण बोललं माहित नाही मला, पण मी कॉलेजला जात असताना मी पाहत होतो की आमच्या अशोक, मी राहतो आकाशवाणीकडच्या एरियात, तिकडच्या भागातून बरेचसे आषाढ श्रावणामध्ये त्या मिरवणुका निघतात, बायका डोक्यावर हांडे घेतात, लिंबाचा पाला असतो, सगळं चाललेलं असतं, त्या बाईच्या अंगात आलेलं असतं, ती जोर जोरात अंगात येतं तिच्या, ती मी लेखक म्हणून बघत होतो त्याकडे, खड्डा आला, एखादा मोठा खड्डा आली की बाई जागच्या जागेवर थांबायची, खड्डा आला काय पुन्हा उडी मारून पुन्हा सुरू पुन्हा अंगात यायचं, हिला कसं कळलं खड्डा आलेला, अंगात आलेलं चलायचं ना पुढे सरकून, अजून एक अनुभव मला सांगतो, असाच एकदा त्या बाईच्या अंगात आलं, ट्रक वाजून हॉर्न वाजवत होता मागून, हॉर्न सारखा ती उभारली, त्याला म्हणते काडे तुला दिसत नाही का माझ्या अंगात आलेलं, भाई रे मी तर सात कॉलेजला गेलो, बापरे म्हणलं काय विचित्र आहे कसं काय करणार, आज त्याच्यात बोलायची संधी मिळाली, म्हणजे समाज कसा परिवर्तित होणार नाही अशी शहरात सुद्धा, खेडेगाव तर आम्ही समजू होते अज्ञान आहे, पण आता शहरातला देखील का आम्ही गुलाम झालो माहितीये का, 1960 शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झपाट्याने झाला, आणि गावगाड्यातले लोक शिकले सवरले अधिकारी झाले सगळे झाले, पण त्यांच्यावर झालेले संस्कार जे होते ना ते आई बापांनीच लादलेले होते, जत्रा यात्रा नव साव सगळं आई वडिलांना घालायला सफारी अंगामध्ये, चालवायला दारात गाडी ठेवून, पण संस्कार मात्र आई वडिलांचे, जरा सुट्टीला गेलो होतो गावाकडे जत्रेला पाय पडायचं तर देवीच्या, हे चालूच राहिलं म्हणून, पण आता त्याची जी पिढी पुढची आलेली आहे त्या बदलत्या माणसाची पिढी, ती नाकारते साहेब देव, देव नाकारते रिअल सांग, माझ्याच घरात अजिबात मुलगा मुलगी देवाला बघत नाही, असं ते मान्य नाही, तू ते माझी आई म्हणायची तुला शहाणा झाला शिकून चार बघ शिकला, हा तुझं डोकं मास्तर चार पायानं पुढं चालतंय, म्हणलं मी नाही करणार देव जॉब घेऊन, आणि खरंच करत नाही आता घरात तुम्हाला सांगतो, ठीक आहे तो भाग सोडून द्या, पण मला ह्या निमित्ताने सांगायचं होतं की असं पण आम्ही जगलो भोगलो आणि अनुभव घेतलो। तर हा विज्ञानवान आणि शिक्षणाचा खरं म्हणजे शिक्षण हा कणा आहे बरं का, विज्ञानवान हा शिक्षणाचा कणा आहे, पण जर शिक्षणावर धर्मशास्त्रानं आघात केला आणि धर्मशास्त्रानं जर ताब्यात घेतलं शिक्षण तर काय होतं याची परिस्थिती तुम्ही सगळ्या देशामध्ये पाहता काय चाललंय, धर्मशास्त्रानं आमच्यावर एवढा पगडा बसवलाय आम्ही त्याला थोडाही विरोध करत नाही, कधी मला किती वेळा सांगितलं भूत आहे भूत आहे भूत आहे, अजून का भेटत नाही भूत, मी म्हातारा होत चाललो तरी मला का भूत भेटत नाही,
मला तुम्हाला सांगतो, माझ्या गावाकडं सकाळी जाताना एक राजामाळे नावाचा माणसाचा खून झाला होता. तिथं त्याला पुरलेलं होतं, सगळ्या गावाला माहिती. आणि सांगितलं की दासाहेब बरं का, अहो सकाळी जाताना तांब्यामधून जाताना कित्येक वेळेला माघारी यायची त्याच्या भीती पोटी. अरे कुठेही भूत, मग ते लहानपणचं भूत आठवायचं, पण आज मी भूत तो भूत भेटलेलं नाही. ही गोष्ट चुकीची आहे, लोकांना पटत नाही. तुम्ही फार मोठं काम करतात, लोकांना तिसरा चष्मा तुम्ही देतात, तिसरा डोळा देतात, याबद्दल खरंच तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे. खरं म्हणजे आज माणसाच्या मनाची अवस्था अतिशय अस्वस्थ असतील. श्वास घेऊ की नको, श्वास घेऊ की नको. आला सास गेला सास, जीवात तुझं रेतंतर, जगन मरण एका सासाचं अंतर. महिनाबाई सांगते तशी अवस्था आज आमची जगण्याची झालेली आहे. भटकर सर काय बोलले व्यासपीठावर, दाभोळकरजी काय बोलले, मस्तूत सर काय बोलले, चालूच आहे सगळं. म्हणजे बोलावे की न बोलाव, मांडणी करावी की न करावी, अशा भयाव अवस्थेमध्ये आपण अस्वस्थपणे जगत आहोत. पण याला छेद देण्याचं काम ही चळवळ करते, याचा मला खूप आनंदाचा भाग आहे. तर दाभोळकरांच्या या विचारांचा प्रचाराचा प्रसार तुम्ही करत आहात, त्याचाही तुम्ही भाग आहात. आणि म्हणून अंधश्रद्धेपासून माणूस कसा दूर नेता येईल यासाठी आपण सर्वजण करताना प्रयत्न करूया. आणि या चळवळीपासून आम्ही आम्ही दाभोळकरांच्या चळवळीपासून आज माणूस नाही म्हणलं तरी देवापासून दूर चाललेला आहे, हळूहळू नास्तिकतेकडे वळत आहे. नास्तिकतेकडे जात असताना मोठमोठी मंदिरं सोन्या चांदीच्या कळसानं मडायला लागले, कुठं चाललंय आपण कळत नाही मला. ही परिस्थिती आज आहे. असो तर आपल्याला ही काय कुठे धर्मी व्यवस्था अधिक घट्ट होती की काय असं वाटायला लागलेलं आहे, पण आपली चळवळ निश्चित पुढे फोफाळेल, कार्य करेल. आणि मला तुम्ही इथे बोलावलं खऱ्या अर्थानं. मला दोन मुद्दे माझे विचार मांडायला मिळाले, धन्यवाद देतो आदरणीय शहा मॅडमना. तर मी शेवटचे एक वाक्य बोलतो, फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर, फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर. धन्यवाद.